नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळावी यासाठी खरं तर अनेकांचे प्रयत्न सुरू असतात, तेव्हा अशा उमेदवारांसाठी आजच्या भागामध्ये दोन राष्ट्रीयकृत बँकांमधले नोकरीचे पर्याय आणि त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रात आहेत खास पर्याय। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत नोकरीचे पर्याय, नोकरीची बातमी। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पदाच्या 115 जागांसाठी भरती सुरू झाली आहे। इकॉनॉमिस्ट, इन्कम टॅक्स ऑफिसर, डाटा सायंटिस्ट, क्रेडिट ऑफिसर, सिक्युरिटी अनालिस्ट, रिस्क मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर, फायनान्शियल अनालिस्ट अशी बरीच पदं आहेत आणि त्यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदांप्रमाणे अनुभवी उमेदवारांची मात्र गरज आहे। पदांप्रमाणे वयाची अट आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 डिसेंबर। परीक्षेतल्या गुणवत्तेवर नियुक्ती होणार आहे। नोटिफिकेशन वाचण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा। वेबसाईट आहे centralbankofindia.co.in। बँक ऑफ बडोदामध्ये 391 जागांसाठी भरती होती आहे। वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स या अंतर्गत सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची 326 पद आहेत, तर ई वेल्थ रिलेशनशिप मॅनेजरची 50 पद आहेत आणि या व्यतिरिक्त 15 डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनियर अशी पद आहेत। त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, कुठल्याही शाखेतली पदवीधर आणि अनुभवाची आवश्यकता आहे। वयोमर्यादा आहे 23 ते 35 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर आहे आणि अधिकृत वेबसाईट क्लिक करा bankofbaroda.in। सीडॅकमध्ये 111 जागांसाठी मुंबईमध्ये भरती निघाली। प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट इंजिनियर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनियर आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अशा या पोस्ट आहेत प्रोजेक्ट इंजिनियरच्या। तर 82 जागा आहेत कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। जर फर्स्ट क्लासनं BA आणि BTech आपलं झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीत MCA उत्तीर्णांसाठी सुद्धा ही संधी आहे। पदांप्रमाणे अनुभव असण्याची गरज आहे। वयोमर्यादा आहे 35 वर्षांपर्यंत। नोकरीचं ठिकाण मुंबई आहे। शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी 9 डिसेंबर आहे आणि अधिकृत वेबसाईट क्लिक करा cdac.in। सध्या महावितरणमध्ये राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अप्रेंटिसशिपची संधी आहे। महावितरणकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता कंत्राटी पद्धतीवर इलेक्ट्रिशियनच्या 45 आणि वायरमॅनच्या 45 जागांसाठी भरती सुरू आहे। शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन ट्रेडमधला ITI किंवा NCVT उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। नोकरीचं ठिकाण अर्थात औरंगाबाद आहे। महावितरण मंडळ कार्यालयामध्ये MIDC चिकलठाणा इथं कागदपत्र सादर करायची आहेत। ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे 3 डिसेंबर। अधिकृत वेबसाईट त्यासाठी आहे mahadiscom.in। तर या सांगितलेल्या नोकरींसंदर्भातले नोटिफिकेशन ही फक्त अधिकृत वेबसाईटवरच जाऊन पहा आणि वेळ न घालवता लगेचच अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही संधींसहित। पाहत रहा Zee 24 तास। छत्रपतींचा विचार म्हणजे